नमस्कार, मी वैशाली पाल। मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी। आडवली ढोकी येथे शिवसेना शाखेचे उद्घाटन उत्साहात व जल्लोषात संपन्न झाले। शिवसेना उपविभाग प्रमुख व आडवली ढोकी ग्रामपंचायत सदस्य विजय सदाशिव भाने, ठाणे ग्रामीण ऑल इंडिया माथाड जनरल युनियन अध्यक्ष दीपेश भाने यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आले। आडवली गावामध्ये शिवसेनेच्या शाखेचं आणि ऑफिस ओपनिंग झालंय तिथे। तर आज या ठिकाणी आमचे मार्गदर्शक बच्चीभाई पांडे, आमचे बंधू मंगेशभाई डाकू, विनोद भाऊ, बाकीचे मित्र परिवार, बादल भाई वगैरे सर्वांनी आज जी मेहनत घेऊन ते ऑफिस इथं चालू केलेलं आहे। आता भविष्यामध्ये जे होणाऱ्या काळामध्ये सामाजिक कार्यासाठी हे ऑफिसचं आग्रहणीय भागी राहावं अशी सदिच्छा तुमच्या राजकीय आणि सामाजिक कार्यकर्तीस सर्वांतर्फे शुभेच्छा। असं तुम्ही पुढे जावा, तुमचे बंधू आणि आपले मार्गदर्शक सर्वजण तुमच्या मागे आहेत, तुमच्या हाताने सत्कार्य घडो आणि तुमची कीर्ती अशीच वाढत जाओ। आडवली गावामध्ये शिवसेने शाखेचं कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी आज संपन्न झालेलं आहे आणि या कार्यक्रमात आम्ही सर्वजण उपस्थित झालेलो आहोत मान्यवर आणि आमचे सर्वच मित्रमंडळी भाऊ। आम्ही या ठिकाणी दीपेनला या कार्यालयाचे पासून आपण एक सामाजिक कार्य करावं आणि येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून गेला पाहिजे अशी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि सर्वांना धन्यवाद, नमस्कार। खाली मी दीपेश रामदास भाने, ऑल इंडिया लेबर माथाडी जिल्हा अध्यक्ष। माझ्याकडे जे कामे माथाडीचे येतील किंवा कामगारांचे काही अडचणी असतील ते मी सोडवायचा प्रयत्न करेन आणि माझे इथे वरिष्ठ सर्वजण आलेले त्यांचे मनपूर्वक धन्यवाद। यावेळी कल्याण जिल्हा प्रमुख गोपाजी लांडगे, तालुका प्रमुख अशोक म्हात्रे, तालुका प्रमुख प्रकाश म्हात्रे, माजी नगरसेवक नवीन गवळी, माजी सभापती मनोज चौधरी, विभाग प्रमुख नकुल गायकर, विभाग प्रमुख गुरुनाथ पवार, शाखा प्रमुख संतोष नवगिरे, माजी महापौर रमेश जाधव, उपतालुका प्रमुख बंडू पाटील, उपतालुका प्रमुख मुकेश पाटील, उपविभाग प्रमुख त्र्यंबक पवार, माजी नगरसेवक महेश गायकवाड, उपतालुका प्रमुख विलास भोईर, माजी उपसरपंच राहुल पाटील, कल्याण ग्रामीण जिल्हा संघटक लताताई पाटील, तालुका संघटक अंबरनाथच्या रोशना पाटील, उपशहर संघटक विनोद मिश्रा, भारतीय विद्यार्थी सेना उपतालुका संघटक मदन चिकणकर, शाखा संघटक ज्योती सुतार, समर्थ कामगार युनियन अध्यक्ष रामचंद्र पांडे, अखिल भारतीय माथाडी कामगार संघटना उपाध्यक्ष विजयबुवा कुलकर्णी, महाराष्ट्र राज्य युवा मंच अध्यक्ष रामभाऊ शिंदे, महाराष्ट्र शिव कामगार संघटना अध्यक्ष मनोजबाबा वाघमारे, ठाणे जिल्हा कामगार आघाडी महाराष्ट्र बांधकाम व जनरल कामगार युनियन अध्यक्ष प्रमोद जायस्वाल, निर्भय सामाजिक सेवाभावी संस्था अध्यक्ष विक्रांत चारसकर, जिल्हा अध्यक्ष मुलुंडचे आरपीआयचे विनोद भाऊ जाधव, संयुक्त सरचिटणीस ऑल इंडिया लेबर माथाडी अँड जनरल युनियनचे मंगेशजी ठाकूर, समर्थ कामगार युनियन सरचिटणीस ॲडव्होकेट कृष्णा पांडे, आतिक कार्यकर्ते, पदाधिकारी व स्थानिक रहिवासी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। टीव्ही रिपोर्टर तन्मय भोसले, मीडिया प्लस। आडेवलीमध्ये शिवसेनेचा कार्यालयाचं उद्घाटन झालं आहे आणि त्यासाठी आम्ही सगळं शुभेच्छा देतो त्यांना आणि आम्ही भेट घेतली आहे। मी समर्थ कामगार सेनेचा अध्यक्ष रामचंद्र उर्फ बच्चीभाई पांडे सर्वांना अभिनंदन करतो। इकडे आलेले उपस्थित सगळे पाहुण्यांना आम्ही हे देतो, अभिनंदन करतो आणि यांना शुभेच्छा वगैरे देतो की हे पुढे जावे आणि चांगले कार्य करावे। नमस्कार। बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार पूर्वीपासून जो पक्ष चालत आलेला आहे त्याच्यानंतर पक्षप्रमुख उद्धवजी साहेब आणि आमचे पालकमंत्री एकनाथजी शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांचा जसजसं मार्गदर्शन आमच्या कार्यकर्त्यांना मिळतो तस तशा प्रकारे आमचे कार्यकर्ते शिवसेनेचा काम करण्याची प्रयत्न करतात। कारण की आमच्या पक्षाचा 80%
समाजकारण आणि 20% राजकारण या दृष्टिकोनातून मी आज विजय माने यालाही शुभेच्छा देऊ इच्छितो की पुढची वाटचाल त्याच्या चांगल्या शुभेच्छासाठी मी त्यांना देतो आणि त्यांनी असं जनतेचा चांगली कामं गोरगरिबांच्या सेवेसाठी तत्पर राहावे ही माझी त्याला विनंती आहे. बरं, काय सांगाल, आज आडेवलीमध्ये शिवसेना शाखेचं ओपनिंग झालेलं. शिवसेनेचे उपविभाग प्रमुख विजय भाने यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आज इथे झालेले. खऱ्या अर्थाने आज इथे आमचे पालकमंत्री शिंदे साहेब हजर राहणार होते, तसेच श्रीकांत शिंदे साहेबांनी देखील उपस्थित राहण्याचं ठरवलं होतं, परंतु ऐन वेळेला श्रीकांत शिंदे साहेब गोव्याला गेले आणि पालकमंत्र्यांना ठाण्यात अतिमहत्त्वाच्या सभा असल्या कारणाने ते आज इथे उपस्थित राहू शकले नाही. परंतु आमचे जिल्हा प्रमुख गोपालजी लांडगेसाहेब येऊन त्यांनी या कार्यालयाचं उद्घाटन केलं. आज या प्रसंगी आमच्या या ग्रामीण भागातले सगळेच वरिष्ठ पदाधिकारी त्यांना आशीर्वाद देण्याला शुभेच्छा देण्यासाठी आज हजर आहेत. शिवसेनेचं जनसंपर्क कार्यालय म्हणजे आमचं जनसंपर्क शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचं आणि विभाग प्रमुख असून कोणीही पदाधिकारी असो सतत असतंच, परंतु मोठ्या प्रमाणात आज त्याची व्याप्ती वाढलेली आहे आणि पूर्वीचं कार्यालय हे त्या मनाने थोडंसं कमी पडत होतं, त्यामुळे आज त्या कार्यालयाचा विस्तार झालेला आहे आणि नागरिकांचे अनेक प्रश्न अनेक अडचणी किंवा लोक उपयोगी काही तशी कार्यक्रम घेता येतील, शिबिरं असतील, आज इथे रक्तदान शिबिर झालं, अशा प्रकारचे अनेक शिबिरं आज इथे ह्यापुढेही आयोजित करण्यात येतील. शिवसेना च्या कार्यालयाच्या परिसरातील का संपूर्ण गावातील लोकांना एक तो आधार असतो, त्यामुळे आज इथे विजय भाने यांनी जे कार्यालय काढले त्याचा नागरिकांना पुरेपूर फायदा मिळेल. निवडणुका आल्या म्हणून एखादं कार्यालय काढायचं अशा प्रकारे शिवसेनेचं कधीच नसतं, सदैव निरंतर आमचं कार्य हे सुरूच असतं, त्याचाच एक भाग आहे हा. आणि यापुढे विजय भाने अजून जोमाने काम पक्षाचं करत राहतील आणि त्यांनी करत राहावं अशा प्रकारे आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा. विजयजी भाने यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन प्रसंगी आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत. शिवसेना ही गोरगरिबांच्या समस्या सोडवण्यासाठी या पक्षाचा जन्म झालेला आहे असं आम्हाला वाटतं, कारण हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील, धर्मवीर आनंदिके साहेब असतील आणि स्वर्गीय शाबीरबाई शेख असतील, इथे 3 वेळा ते आमदार होते आणि 1995 साली ते कामगार मंत्री होते या विभागाचे, आणि आज या महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री तथा पालकमंत्री ठाणे जिल्हा एकनाथजी शिंदे साहेब आणि त्यांचे सुपुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब हे या कल्याण विभागातील मलंगड विभागाकडे खास करून लक्ष देत आहेत आणि इथल्या ज्या काही पायाभूत सुविधा आहेत, मग रस्ते असतील, पाणी सुविधा असतील, यांच्याकडे डॉक्टरांचं अतिशय बारकाईने लक्ष आहे. डॉक्टरांनी अनेक कामं इथे केलेली आहेत. मी विजयजी यांना आज या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी खूप खूप शुभेच्छा देतो आणि शिवसेनेचे जे कार्य आहे, जे 80% समाजकारण आहे, ते आपण चालू ठेवावं. जय हिंद. काय सांगाल, आज एकूण शिवसेनेच्या शाखेचा जनसंपर्क कार्यालयाचा आज ओपनिंग झाला आहे, तर त्या माध्यमातून कुठली आज कार्य होणार आहेत? शिवसेना कार्यालयाचं उद्घाटन बोललं तर आज माननीय पालकमंत्री साहेब येणार होते, पण काही कारणास्तव ते येऊ शकले नाहीत. खासदार श्रीकांत शिंदे साहेब त्यांना पण अत्यंत महत्त्वाचं काम निघालं म्हणून ते येऊ शकले नाहीत. माननीय गोपाळजी लांडगे साहेब यांच्या हस्ते उद्घाटन झालं कार्यालयाचं आणि आम्ही आज सगळे पदाधिकारी इथे आलेले आहोत. हे सगळं बघून खूप आनंद वाटतो की एक तरुण उमदा विजय भाने की त्याने एवढं मोठं आज कार्यालय इथे
याचं उद्घाटन करण्यासाठी आम्हाला आमंत्रित केलंय की त्याचे विचार बोललं तर प्रभागाच्या बाबतीत खूप वेगळे काहीतरी असतील की आपल्या गावाचा विकास व्हावा यासाठी त्यांनी जनसंपर्क कार्यालयाचं इथे ओपनिंग केलेलं आहे की इथली जनता जी असेल कोणाच्या काही समस्या असतील तर ते मांडण्यासाठी जनसंपर्क कार्यालयात लोक येतील आणि ते मांडतील आणि त्याचं निरसन आपले विजय भाने करतील. मला सांगायचं बोललं तर शिवसेनेच्या शाखा ह्या वर्षाच्या 365 दिवस चालू असतात आणि त्याच्यामध्ये समाजकार्य आमचं चालू असतं. तसंच विजय भानेंनी मनात ठरवलेलं आहे आणि त्यांनी ते अस्तित्वात आणलंय त्याबद्दल आमच्या सर्वांच्या वतीने आणि त्यांनी काम असंच भरपूर करत राहावं पुढील वाटचालीस आमच्या सर्वांचे आशीर्वाद. आणि मी देवाचरणी प्रार्थना करते की अशी तरुण मुलं पुढे यावी आणि शिवसेना त्यांनी जोमाने पुढे घेऊन जावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करून त्याला शुभेच्छा देते. जय हिंद जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी म्हणजे आडवली विभागामध्ये आमचे शिवसेनेचे उपविभाग प्रमुख विजय सदाशिव ठाणे याने जनसंपर्क कार्यालय उघडलेलं आहे. त्याचं उद्घाटन आज जिल्हाप्रमुख गोपाळजी लांडगेसाहेब यांच्या माध्यमातून झालेलं आहे. या कार्यक्रमाला आमच्या उपजिल्हाप्रमुख माननीय जिल्हाप्रमुख लताताई पाटील आहेत, तसेच आमचे तालुका प्रमुख प्रकाशजी म्हात्रे आहेत, तसेच उपतालुका प्रमुख मुकेश पाटील, सदाशिव गायकर ज्येष्ठ कार्यकर्ते, नकुलजी गायकर विभाग प्रमुख, हे सर्व ज्येष्ठ मंडळी या कार्यक्रमाला आले आणि विजय भाने यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. शिवसेनेचं धोरण आहे, शिवसेना म्हणजे शिस्त, वचन, सेवा आणि नातं, असं हे नागरिकांशी नातं राहावं आणि नागरिकांशी चांगल्यापैकी जनसंपर्क वाढवावा याच्यासाठी विजय सदाशिव भाने यांनी हे कार्यालय उघडलेलं आहे. आणि शिवसेनेचं धोरण असं आहे का 80% समाजसेवा आणि 20% राजकारण फक्त निवडणुकीपुरतंच असतं. आज विजय भानेचं कार्य या कार्याची व्याप्ती फार मोठी आहे. अनेक कार्यक्रम, अनेक शिबिरं या भागामध्ये विजय भानेने राबवलेली आहेत आणि संपूर्ण या परिसरामध्ये सर्व जनतेशी चांगल्यापैकी नाल त्याने या कार्याच्या माध्यमातून जोडलेले आहे. आणि त्यांना या प्रसंगी आम्ही शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांचं कार्य उत्तरोत्तर पुढे जावं आणि शिवसेना या ठिकाणी चांगल्यापैकी उभी राहावी आणि त्यांचा जो कार्याचा जो थांदावत बघितला ना तर फार मोठ्या प्रमाणे आहे. त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन त्यांचं अभिनंदन करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. सदाशिव भाने व दीपेश भाने यांच्या वतीने नामदार एकनाथ शिंदे व खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिर व महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या होत्या आजच्या ताज्या घडामोडी. अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.